भाजपा आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी व्यापाऱ्यांना दुकानं उघडण्यासाठी पाठिंबा दिलाय. व्यापाऱ्यांची बैठक घेऊन शुक्रवारी दुकानं उघडणार असल्याचा इशाराही देण्यात आला. दुकानं उघडल्यानंतर पोलिसांनी आणि महापालिका प्रशासनानं व्यापाऱ्यांवर कारवाई केली तर वाद विकोपाला जाऊन मिरजेला दंगल नवीन नसल्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. या वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदारांचा समाचार राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब होनमोरे यांनी घेतला आहे. मिरजेतील दंगल घडवून निवडून आलेले आमदार सुरेश भाऊ खाडे आहेत असा धक्कादायक आरोप बाळासाहेब होनमोरे यांनी केलाय. काल मिरजेचे भाजपचे आमदार यांनी काल एक अतिशय वादग्रस्त वक्तव्य केलं. खरं तर व्यापाऱ्यांची मागणी व्यापार सुरू करा, दुकाने उघडा आणि दुकाने आम्हाला सुरू कर दे ही मागणी रास्त आहे, योग्य आहे. योग्य पद्धतीने त्यांनी मागणी करत असताना त्याचबरोबर या जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे नेते प्रशासनाला योग्य मार्गदर्शन करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करायले, प्रशासनाला योग्य दिशा द्यायला लागले. महाराष्ट्रामध्ये आमचे नेते कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत असताना या मिरजेच्या महाशयांनी एक मीटिंग बनवली आणि त्याच्यामध्ये म्हणले की मिरजेला दंगल नवीन नाही. खरं तर दंगलीत निवडून आलेले आमदार, दंगलीत घडवून आलेले निवडून आलेले आमदार खरं तर त्यांच्या डोक्यात दुसरं काही असणारच नाही. दंगल हा त्यांचा विषय असेल, पण मिरजेची जनता आता ते सहन करणार नाही. मिरजेची जनता दंगलीमध्ये खूप पोळलंय, कोरपडलं आहे, त्याच्यामुळे ते त्या भानगडीत जनता पडणार नाही. माझे आमदारांना आव्हान आहे की तुम्हाला बोलायचं असेल तर विकासावर बोला ना. पेट्रोलचे दर किती वाढले, डिझेलचे दर किती वाढले ह्याच्यावर बोला, ह्याच्यासाठी रस्त्यावर या, ह्याच्यासाठी आंदोलन करा. अहो मिरजेत एक रस्ता चांगला दाखवा, मिरजेत फिरून बघा. शहरामध्ये सगळे दलदल आणि चिखल आहे. 100 कोटीची भाषा करतात, 28 कोटीची भाषा करतात, नारळ फोराचा उद्योग करतात, एकही रस्ता पूर्ण केला नाही. त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला, 1 कोटी रुपये दिले, स्वतःच्या खिशातला एक पैसा दिला नाही, त्यांच्या पक्षाचा एक पैसा दिला नाही. त्यांनी शासनाच्या आलेला आमदार फंड 1 कोटीचे व्हेंटिलेटर दिले आणि त्याच्यावर मोठा जाहिरात केल्या, वाढदिवस साजरा केला आणि पाठ स्वतःची थोपटून घेतली. ही जनता आता ओळखले. तुम्ही स्वतः उद्योगपती म्हणता, मला त्यांना आव्हान आहे की 2 वर्षामध्ये हा कोरोना आटोक्यात देण्यासाठी मिरज शहरामध्ये, मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये आपण काय केला ह्याचा पहिल्यांदा एकाजोका जनतेसमोर मांडावा आणि मग असले बेकार वक्ते करावेत असं मी त्यांना आव्हान करतो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.